महापालिकेत बसले काम कर इकडे घे कोणी म्हणजे दिसतील कॅमेरा आता तिकडे दिसणार हां दिसत नाही हो चेअरमन आहे माझा असं काय करता झालं का बोंडा साहेब लावला का कॅमेरा पेढे खाल्ल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही आज पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांचा विकास आराखडा जो PMRDA ने बेकायदेशीररित्या ताब्यात घेतला होता त्याला पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीने एक कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून विरोध केला होता. कायद्याने आम्हाला तो अधिकार दिला होता महापालिकेला की महापालिकेने गावात समाविष्ट झाले ती हद्दवाढ झाल्यानंतर त्याची जबाबदारी महापालिकेवर येते. परंतु त्यांना कसंही करून सत्तेचा दुरुपयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसला शिवसेनेला हा आराखडा करायचा होता आणि म्हणून त्यांनी बेकायदेशीररित्या एक मेट्रोपॉलिटन कमिटी नेमली. 30 तारखेला त्यांनी एक GR काढला ज्यांनी गाव पुण्याच्या हद्दीत घेतली आणि त्यानंतर 16 तारखेला एक मेट्रोपॉलिटन कमिटी केली जी पूर्णतः बेकायदेशीर होती. आम्ही त्या दिवशीसुद्धा त्या गोष्टीचा विरोध केला होता निषेध केला होता. 29 तारखेला त्या बेकायदेशीर कमिटीपुढं ह्या सगळ्या गावांचा विकास आराखड्याचं प्रेझेंटेशन झालं आणि अवघ्या 24 तासात महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या डेव्हलपमेंट प्लॅनचं मंजुरीचं काम या मेट्रोपॉलिटन कमिटीने केलं. आणि हा सगळा घाई ही संशयास्पद होती बेकायदेशीर होती हे भारतीय जनता पार्टीने कायम सगळ्या प्लॅटफॉर्मवर मांडलं आणि त्याच्याविरुद्ध आम्ही न्यायालयात दाद मागितली होती. रिट पिटिशन नंबर 3652/2021 दीपक पोटे आणि आदर या केसमध्ये आम्ही राज्य सरकारच्या विरोधात याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेच्या आज आम्हाला न्यायालयाने या सगळ्या प्रक्रियेला बेकायदेशीर ठरवून स्टे दिलेला आहे. म्हणजे पूर्णपणे न्यायालयाने असं म्हणलं आहे द कोर्ट हर्ड द मॅटर इन ग्रेट डिटेल द पिटिशनर कॉन्टेड दॅट द कॉन्स्टिट्यूशन ऑफ मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी बाय गव्हर्नमेंट रेझोल्युशन डेटेड 16 जुलै 2021 वॉज ॲब्सोल्युटली अनकॉन्स्टिट्यूशनल अँड द कॉन्ट्री ऑफ द प्रोव्हिजन ऑफ द ॲक्ट अँड दॅट द GR शुड बी स्टे अँड द ऑल फर्दर ॲक्शन शुड बी स्टेड असं क्लिअर कट हायकोर्टाने आज म्हणलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची जी भूमिका होती की या संदर्भात हे पूर्णपणे घटनाबाह्य काम आहे त्याच्यावर आज एक प्रकारे माननीय मेहरबान हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं आहे आणि आमच्या हक्कांवर जी गदा राज्य सरकार आणू पाडत होती राष्ट्रवादी काँग्रेस आणू पाहत होती त्याचा दुरुपयोग करत होती त्यांना दिलेल्या सत्तेचा त्याच्यावर एक प्रकारे आम्हाला न्याय दिलेला आहे. भाजप राजकारण करत नाही विकासाचा मुद्दा मांडतोय कायदेशीर मुद्दा मांडतोय पहिल्या दिवसापासून आम्ही सांगत होतो आणि त्याचमुळं आम्हाला हा न्याय मिळालेला आहे. मी मेहरबान कोर्टाचं या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी एक प्रकारे ज्यांनी या कायदेशीर कामकाजाला बाजूला ठेवून बेकायदेशीररित्या सगळं काम केलं होतं त्याला एक चपराक दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एखाद्या कमिटीचा चेअरमन होतो
आणि त्याला हायकोर्ट स्टे देतं ही इतिहासातली सगळ्यात मोठी गोष्ट झालेली आहे. हा आज तरी त्यांनी धडा घ्यावा आणि यातनं सगळ्या कायदेशीर बाबी तपासून नियमाप्रमाणे कामकाज करावं अशी मी राज्य सरकारला विनंती करतो आपल्या माध्यमातनं. कारण जो काय घाई आणि जे ज्या पद्धतीने त्यांचं सगळं चाललंय सगळं संशयास्पद आहे, त्याची चौकशी होणे गरजेची आहे की का एवढी घाई होतीये, कोणासाठी होतीये, याच्या सगळ्या सखोल चौकशा होण्याची गरज आहे. आणि त्यामुळं आज जे हायकोर्टाने याला स्टे दिलाय त्याचं मी स्वागत करतो. भविष्यात सुद्धा न्यायालयीन लढा आम्ही याच्यात लढणार आहोत. यात कोर्टाने 28 जुलैपर्यंत राज्य सरकारला आपलं म्हणणं सादर ॲफिडेविट करायला सांगितलंय आणि आम्हाला त्याच्यानंतर रिजॉइनिंग म्हणजे त्याच्या वर आमचं म्हणणं जे द्यावं लागतं त्याला पण आम्हाला मुदत कोर्टाने दिलेली आहे. परंतु सगळ्या प्रक्रियेला एकूण आत्ता कोर्टाने स्टे केलेलं आहे ही आमच्यासाठी एक सुखद आणि दिलासादायक गोष्ट आहे. 28 जुलै. नाही, एक मिनिट. 28 जुलैला आम्ही दाखल केली होती ना, ते पुढची सुनावणी 30 जुलै. नाही, ते हे चुकलंय, जुलै ते ऑगस्ट आहे. पुढची सुनावणी त्यांनी ऍफिडेविट दाखल केल्यानंतर होईल, अजून ती तारीख नाही नक्की. नाही, कोर्टाची ऑर्डर उद्या येईल आपल्याला अधिकृत. ही आपल्या पिटी आपल्या वकिलांनी जी आम्हाला जी आम्हाला टिप्पणी दिली ती येते. नो, कोर्ट आफ्टर हिअरिंग द पिटिशनर ऑल ऍडव्होकेट जनरल हो कमिटीला. नाही, कमिटी आता कुठलाही निर्णय करू शकत नाही. कमिटी करूच शकत नाही आता याच्यापुढे. या अख्ख्या प्रोसेसला स्टे झालाय. आमचं अहो ऐका, माझं कमिटीच्या संपूर्ण कामकाजाला स्टे दिलाय. ऑर्डर उद्या येईल ना. अहो ऑर्डर तर येईल ना उद्या. अहो ही एक टिप्पणी आली आज जे कोर्टात झालं ती आत्ता दुपारी. नाही, मी सांगतो, हायकोर्टाने स्टे केलेला आहे, त्याची ऑर्डर आपल्याला मिळेल. रितसर त्याच्या ऑर्डरला अर्ज दिलेला आहे. ऑर्डर टाईप होऊन बाहेर पडायला वेळ लागतो हायकोर्टाची फिजिकल आहे. पण ही आज आम्ही कुठली गाई केलेली नाहीये. आम्ही माहिती देण्याकरता केली आहे. स्थगिती मिळाली, स्थगिती मिळाली हे आम्ही तुम्हाला सांगायला आज इंटिमेट करायला बोलवलंय. यात बघा ना, बघून घ्या तुम्ही. नाही, महापालिकेने भारतीय जनता पार्टीने म्हणलं. महापालिका म्हणजे आम्ही करतोय, भारतीय जनता पार्टी. हो, भारतीय जनता पार्टी म्हणून केली आहे. ऐका, प्रिंटिंग मिस्टेक आहे. भारतीय जनता पार्टीने ऐका, भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोर्टात गेलोय. मी भारतीय जनता पार्टी म्हणून तुमच्या समोर भूमिका मांडली आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही याच्यात न्यायालयात दाद मागितली आणि त्यात आम्हाला स्टे मिळाला. आम्ही नाही दिशाभूल करत. प्रिंटिंग मिस्टेक शैले, ती आता प्रिंटिंग मिस्टेक आहे. भारतीय जनता पार्टी म्हणून मी बोलतोय आता इथं, महापालिका म्हणून मी एकही वाक्य नाही बोललेलो. नाही, नका घेऊ तुम्ही, नका घेऊ, नका घेऊ. ऑर्डर आधी नाही, कोर्टाची ऑर्डर उद्या येणार आहे.
पण दुसरी बाजू पीएमआरडी मध्ये अशा कुठलाही प्रकारचा स्टे नाहीये, हरकती व सूचना घेण्यास आम्हाला परवानगी आहे, ते न्यायालयाने स्पष्ट केलं. त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, उद्या कोर्टाची ऑर्डर आल्यावर तुम्हाला कळेल. आज आम्हाला स्टे मिळालाय हे कम्युनिकेट करायला मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय. ही आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे, स्टे मिळालाय आणि संपूर्ण ती जी मेट्रोपॉलिटन कमिटी आहे तिला स्टे मिळालाय. अहो कमिटी कामच नाही करेल तर डीपी कुठे येईल? आमचे चारही सभासद आहेत. आमची मागणी अशी होती की जो 23 गावांचा समाविष्ट जे अधिकार पुणे महानगरपालिकेला होता, त्या पुणे महानगरपालिकेला तो मेट्रोपॉलिटन कमिटी जी होती, तर राज्य सरकारने पीएमआरडीच्या माध्यमातून तो डीपी ताब्यात घ्यायचा, समिती नेमून ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला. तो आमचा अधिकार होता. शेवटी पुण्याच्या विकासाचा आम्ही कुठेतरी देणं लागतो आणि शेवटी आम्ही हा डीपी करून राज्य सरकार जाणार होतो ना, हे कुठं आम्हाला कुठेतरी वेगळं वाटलं. ही जी कमिटी आहे नियमाप्रमाणे, ऐका ना, मी सांगतो तुम्हाला आमची जी आज ज्यात आम्हाला स्टे मिळाला त्यात आमची प्रेयर अशी होती की या मेट्रोपॉलिटन कमिटीत 2/3 लोक हे निवडून आलेले जे सभासद आहेत, महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पंचायत समिती अध्यक्ष यांच्यामधून निवडून जातात. हे निवडून गेलेले जे सभासद असतात ते सभासद त्याचा अध्यक्ष निवडतात आणि तो अध्यक्ष या कमिटीचं काम करू शकतो. तर सरकारने ही नियमबाह्य कमिटी नेमलेली आहे. याच्यावर सरकारने स्थानिक आमदारांना, खासदारांना, पुण्याच्या महापौरांना स्थान दिलेलं नाही आहे. दोन्ही महापालिकेतल्या आणि कुठल्याही पंचायत समितीतल्या एकाही सदस्याला स्थान दिलेलं नाही आहे. सगळ्यात मोठा भाग ज्या मतदारसंघातनं गेला त्या खडकवासला मतदारसंघाच्या आमदारांना स्थान दिलेलं नाही आहे आणि त्यामुळं त्यांची निवड व्हावी. ह्या निवडीत यांनी अक्षम्य ज्या घटनेतच त्याला तरतूद नव्हती असे 15 मेंबर यांनी विशेष निमंत्रित म्हणून घेतले, ज्यात संजय राऊत असतील, तानाजी सावंतांपासून अनेक नावं आहेत की ज्यांचे पुण्याशी काही संबंध, आता शेती घेतले असतील यांनी डीपीओ करताना, त्यामुळं हे सगळी लोकं नावं त्यांची आली. त्याला आमचं ऑब्जेक्शन होतं. त्या प्रेयरला आत्ता आमची ती प्रेयर कोर्टाने मान्य केली आहे की तुमचा मूलभूत अधिकार आहे, आधी तुम्ही ही नियमबाह्य याला स्टे देतो आम्ही आणि एमपीसी नेमा, नियमाप्रमाणे एमपीसी नेमा आणि मग कामकाज करा. आता त्याच्यावर नियमाप्रमाणे एमपीसी नेमाची कारवाई राज्य सरकारला करावी लागणार. ती जी आमची आत्ता प्रमुख मागणी होती पहिली की एमपीसी चुकीची आहे, हे नियमाप्रमाणे एमपीसी नाही आहे, त्या प्रेयरला आम्हाला आज कोर्टाने स्टे दिलेला आहे. आमची दुसरी प्रेयर, दुसरी एक याचिका दाखल आहे. त्या याचिकेत आमची प्रेयर अशी आहे की कलम 21 आणि कलम 34 नुसार या ठिकाणी महापालिका हद्दवाढ झाल्यानंतर प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून महानगरपालिका येते. महानगरपालिकेत प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून महानगरपालिकेला अधिकार प्राप्त होतो. तो झाल्यानंतर राज्य सरकारला अशी कुठलीही कमिटी नेमायचा अधिकार नाही. फर्स्ट स्टेजचा डेव्हलपमेंट प्लॅन पब्लिश करण्याचा अधिकार, मायक्रो प्लॅनिंग करण्याचा अधिकार हा प्लॅनिंग कमिटी म्हणून महानगरपालिकेला जनरल बॉडीला आहे, तो आम्हाला द्यावा. तो आमच्याकडनं कोणी हिसकून घेऊ नये. अंतिम अधिकार हा राज्य सरकारचाच आहे, तो त्यांनी अंतिम करावा. परंतु 74व्या घटना दुरुस्तीने जे अधिकार महानगरपालिकांना, नगरपालिकांना, पंचायत समितींना दिले त्याच्यावर वरवंट फिरवण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसने केलं, त्याला आमचा विरोध होता. आमच्या या दोन्ही प्रेयर ऍडमिट करून घेतलेल्या आहेत. त्या नाही, दोन वेगळ्या पिटिशन आहेत. एका पिटिशनमध्ये आम्हाला आत्ता स्टे मिळाला आहे, दुसऱ्या पिटिशनचं आमचं हेरिंग चालू आहे. डीपीचं नाही, आमच्या अधिकाराचं 23 गावांचं. हा एमपीसी म्हणजे ही तुम्ही दोन वेगळे विषय समजून घ्या. एक विषय आहे 23 गावांचा डेव्हलपमेंट प्लॅन महानगरपालिका ने करण्याचा, दुसरा आहे जी एमपीसी नेमली ती नियमाप्रमाणे नेमायचा. एमपीसी नेमताना त्यांनी महानगरपालिकेतनं सभासद निवडून घ्यावे लागतात आणि ते किती घ्यावे लागतात तर तिथं 2/3 बहुमत लागतं त्या सभासदांचं, त्या एमपीसीत.
ते कमिटी मेंबर जे निवडून जातात जे लोकप्रतिनिधी असतात त्यांनी त्यांचा चेअरमन निवडायचा असतो आणि त्या चेअरमननी त्या एमपीसीचं कामकाज चालवायचं असतं. तर अचानकपणे माननीय मुख्यमंत्री त्या कमिटीचे चेअरमन झाले. अनेक स्टॉलवर्स मोठी मोठी नावं त्याच्यात मेंबर झाले. हे का झाले याची उत्तरं तेच देऊ शकतील. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही आहे. परंतु आम्ही कोर्टापुढे हे मांडलं की हे चुकीच्या पद्धतीनं काम केलं आहे आणि कोर्टाने आमची प्रेयर मान्य केली. एमपीसीला एंटरिम स्टे मिळालाय. त्यामुळं एमपीसीला मिळाल्यामुळं संपूर्ण कामकाजाला स्टे मिळालाय. कुठलंही कामकाज आता ते एमपीसी करू शकत नाही. एमपीसीसमोर जो विकास आराखडा आहे त्याच्यावर कुठलाही निर्णय घेण्याचा अधिकार आता त्या एमपीसीला राहिलेला नाही. एन्टायर एमपीसीला हा आता 23 गावांपुरता मुद्दा मर्यादित राहिलेला नाही आहे. हा एमपीसीचा मुद्दा आहे. आमचा 23 गावांची पिटिशन वेगळी आहे आणि एमपीसीची पिटिशन वेगळी आहे. एमपीसीच्या पिटिशन मध्ये आम्हाला आता रिलीफ मिळाला आहे. 23 गावांच्या विषयात 21 आणि 34 अगेन्स्ट त्यांनी कामकाज केले त्याचं पिटिशन पेंडिंग आहे. त्याच्यावर हिअरिंग होणार आहे. आज आज 12वा नंबर होता आमचा. पहिलीच तारीख होती. पहिल्याच दिवशी आज लागलं. म्हणजे 3 तारखा पडल्या आत्तापर्यंत पण ते चाललं नव्हतं कारण कोर्ट करता येणार नाही असे आदेश आज दिले. नाही आत्ता स्टे दिलाय. त्यांच्या अख्ख्या कामाला स्टे दिलाय. नाहीये स्थगिती आली सगळ्या कामाला. सगळ्या कामाला स्थगिती आली. नाही तुम्ही आता मला जे कोर्टाने मी तिथं फिजिकली होतो. मला जे कोर्टात ऐकलं यायला ते मी तुम्हाला सांगतोय. आदेश आल्यावर कळेल. परंतु आत्ता एमपीसीचा जो स्टे आलाय त्याच्यानुसार आता एमपीसी काम करू शकत नाही. हा ती आता जीएलसी हो राज्य सरकार बाजू मांडेल आणि करेल. माननीय खासदारांना नव्हतं घेतलं. माननीय महापौरांना नव्हतं घेतलं. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता की लोकप्रतिनिधींना न घेता का करताय आणि त्याला आम्हाला यश आलं. हो एकदम खुश आहे मी. हा हे पेढे कशासाठी आहेत त्या जरा आहे. चेअरमन साहेब पेढा भरवा दीपकला. एक तुझा भरवतो आधी. नाही नाही तुम्हाला सगळं पेढ त्यांचं आहे. चेअरमन.